श्री गणेशाय नमः। सर्व गुरुबंधू व भगिनींना नमस्कार। आज पुन्हा एकदा मी एका भक्तास श्री दत्तात्रय भगवान कशी आपल्या भक्तास पदोपदी सहाय्य करतात याचा एका भक्ताने मला सांगितलेला एक प्रसंग या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, ज्यामुळे अशाच नव्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्या भक्ताचे नाव या ठिकाणी जाहीर न करता हा किस्सा कसा घडला हे कथन करत आहे, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृतात म्हटले आहे की आपण स्वामींचे भक्त आहोत असे मिरवू नये। तर ह्या श्री स्वामीच्या एका भक्ताला, जो बीड जिल्ह्याजवळील गावात राहत असे, त्याला एकदा कामासाठी पुणे येथील सहकारी संस्थेच्या एका सहकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी त्याच्या साहेबांनी हुकूम केला। आता आपल्या या भक्तास सरकारी कार्यालयात कसे काम चालते याचा अनुभव असल्याने व एवढा लांबचा प्रवास एका दिवसात जाऊन काम करून परत यावे याचा जरा कंटाळाच आला व साहेबांनी मोजकेच पैसे दिल्याने मुक्काम करण्याची वेळ आली तर खिशातून पैसे खर्च करावे लागणार होते। ते सांगतात, ऑफिसचे काम असल्याने नाखुशीनेच पुणे येथे पहाटे लवकर निघून सकाळी 11 वाजेपर्यंत पुणे स्टेशन येथे उतरलो व पटकन काम करून परतण्यासाठी गर्दीतून स्टेशन बाहेर पडताना अचानक घंटा वाजली। बघतो तर श्री दत्तात्रयांचे मंदिर नजरेस पडले व तो दिवस गुरुवार असल्याने व भगवान दत्तात्रयाचे दर्शन झाल्याने आपले काम होणार असा विचार मनात आला। मनातील सगळी चिंता दूर करून पुणे सेंट्रल येथील सहकार कार्यालयाच्या ऑफिसाला पोहोचलो। तेथे पोहोचल्यावर ज्या ठिकाणी अर्ज दाखल करावयाचा होतो त्या काउंटरवरील क्लर्ककडे गेलो। तिथे गेले असता त्याच्या शेजारीच भिंतीवर श्री दत्तात्रयांचा फोटो लावलेला होता व त्यावर सुंदर हार घातलेला दिसला। ते बघून पुन्हा एकदा मन प्रसन्न झाले। सरकारी कार्यालयात रांग लागलेल्या दिसतात, परंतु नशिबाने तेथे सकाळी काहीच गर्दी नव्हती। मी तो अर्ज त्यासंबंधित क्लर्ककडे सादर केल्यावर नेहमीप्रमाणे त्याने त्यातील चुका काढत तो अर्ज त्यांच्या कार्यालयाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात पाहिजे म्हणून दाखल करून घेण्यास नकार दिला। आता अर्ज पुन्हा नवीन टाईप करून आणावा लागणार व त्यात वेळ जाईल, ह्यामुळे मी त्या क्लर्कला अर्ज घेण्याची विनंती केली। त्यावर मी 5 वाजेपर्यंत आहे तोपर्यंत नवीन अर्ज टाईप करून तिकीट लावून घेऊन या असे सांगितले। नाईलाजाने बाहेर पडत असताना त्या ठिकाणी एका नातेवाईकाची भेट झाली। ते त्याच इमारतीत एका कार्यालयात कामाला होते। त्यांनी चहासाठी आग्रह केला, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर चहा घेताना त्यांनी मला सांगितले की आज या परिसरात दिवसभर लोडशेडिंगमुळे लाईट बंद असतात। हे ऐकल्यावर पुन्हा मन नाराज झाले, कारण त्या परिसरात फक्त कम्प्युटरवर टायपिंगचे काम चालत असे। त्या नातेवाईकांनी मला तिकीट समोरच्याच कार्यालयात मिळेल व थोडे पुढे गेल्यावर रोडवर काही 1-2 दुकानदारांकडे जनरेटर असेल, ते टायपिंग करून देतील अशी माहिती मिळाली। तोपर्यंत 1 वाजून गेला होता। मी ताबडतोब प्रथम जाऊन तिकीट खरेदी केले व शोधत शोधत गेल्यावर एका ठिकाणी जनरेटर असलेल्या झेरॉक्स व टायपिंगचं दुकान दिसलं, परंतु तेथे टायपिंगसाठी बरीच गर्दी होती। सुरुवातीला त्यांनी वेळ नाही म्हणून नकार दिला, परंतु मला दुसरा पर्याय नाही म्हणून तेथेच उभं राहून वाट पाहू लागलो। असे 2 ते 3 तास उन्हात उभं राहून वाट पाहत असल्याचे त्या टायपिंगच्या नजरेस आले। पोटात भुकेने खूप खळबळ माजू लागली, सहनशक्ती संपत आली। शेवटी दुपारचे 4 वाजत आले। त्या टायपिस्ट मला काय काम आहे म्हणून विचारले। त्यावेळेस मी तो अर्ज नवीन नमुन्यात टाईप करून देण्याची विनंती केली। तर मी आणलेला अर्ज इंग्रजीतून होता व त्याचे मी तोंडी भाषांतर करून सांगतो ते टाईप करून द्या असं मी सांगितलं तर त्या टायपिस्टने तसं जमणार नाही, तुम्ही लिहून द्या असं सांगितलं। मी ताबडतोब त्याला 1-1 पान मराठीत लिहून देत गेलो व तो टाईप करत गेला। यात बराच वेळ गेला व काम संपल्यावर जेव्हा संपूर्ण अर्ज टाईप करून हातात मिळाला तेव्हा घड्याळात बघितल्यावरती कळले की 5:30 वाजून गेले। मनात विचार केला, ऑफिस पोहोचेपर्यंत 6 वाजतील, तोपर्यंत कोणीच नसणार,
आता उद्याच जावं लागेल, परंतु मनात गुरुदत्तांना नमस्कार करून एकदा जाऊ बघावे असा विचार करून कार्यालयात पोहोचल्यावर संपूर्ण कर्मचारी घरी गेल्याचे दिसले। परंतु अर्ज दाखल करून घेणारा तो क्लर्क तसाच एकटा बसलेला दिसला। मला पाहताच तो म्हणाला, साहेब बराच उशीर केला, ऑफिस टाईम 5 वाजेलाच संपला, परंतु मी फक्त तुमची वाट पाहत थांबलो आहे। हे बघितल्यावर व ऐकल्यावर अंगावर शहारेच आले, कारण आपल्यासारख्या केवळ एका व्यक्तीसाठी पुण्यासारख्या धावपळीच्या शहरात ऑफिस वेळेपेक्षा जास्त वेळ थांबून वाट पाहणारा तो शासकीय कर्मचारी मला जणू श्री दत्तात्रयाचाच अंश भासू लागला, जो आपल्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून तेथे वाट पाहत बसला। त्या क्लर्कने मला सांगितले, आजच्या तारखेला दाखल रजिस्टरवर साहेबांच्या सह्या झाल्याने तुमचा अर्ज मी उद्याच्या तारखेत दाखल करून घेतो। माझ्या या कामासाठी त्याने कोणत्याही अतिरिक्त पैशाची मागणी केली नाही व तो माझे काम करून घरी जाण्यासाठी निघाला व मी पुन्हा आपल्याच परतीच्या प्रवासासाठी निघालो। हा प्रसंग माझ्या मनात असा कोरला गेला की नंतर कधीही कामासाठी सुरुवात करताना मी श्री दत्तगुरु यांचे चिंतन करतो व आजपर्यंत मला त्यांच्या आशीर्वादाने कधीही अडथळे आले नाही। तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत असतात व त्या प्रसंगातून प्रत्येकाला गुरुची प्रचिती येत असते। ते सदैव कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या सभोवताली वावरत असतात। तर हा एका गुरुभक्तांनी मला सांगितलेला त्याचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला। जर हा अनुभव तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। त्याचबरोबर तुमचेही काही अनुभव असतील तर ते देखील तुम्ही मला सांगू शकता। आणि व्हिडिओ पूर्ण करण्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा, ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर चला हा व्हिडिओ इथेच पूर्ण करूया। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।